नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेनरिफ आयलँड. टेनरिफ आयलँडला आम्ही फ्रान्सवरून गेलेलो, तर फ्रान्सवरून ही आमची 4 तासाची फ्लाईट होती टेनरिफसाठी. तर टेनरिफ आयलँड हे आता कुठे मी तुम्हाला दाखवते. तर टेनरिफ आयलँड हे स्पेनच्या खाली आणि मोरॅको कंट्री जवळ आहे. तर टेनरिफ आयलँड हे सगळ्यात मोठा आयलँड होतं. तर टेनरिफ आयलँडला कॅनरी आयलँड असंही म्हटलं जातं. त्यामध्ये हे छोटे मोठे 8 मेन आयलँड होते, त्यापैकी हे टेनरिफ आयलँड हे सगळ्यात मोठं आयलँड होतं. तर टेनरिफ आयलँडमध्ये आम्ही ज्या मेन सिटीज होत्या टुरिस्ट सिटी तिथे फिरलो. त्यापैकी एक जी होती ती होती सांताक्रूज सिटी. त्यानंतर एक कोस्ता ऍडी जी सिटी होती जिथे आम्ही थांबलेलो, पण जिथे आम्ही हॉटेल बुक केलेलं. आणि त्यानंतर इथे ही पण एक फेमस सिटी आहे, प्लाया दी लास अमेरिका. चला तर आता आपण ट्रिपला सुरुवात करूया. तर आम्हाला 4 तासाच्या फ्लाईट नंतर यायला संध्याकाळच झाली होती. तर हे कोस्ता ऍडीजे मधलं हॉटेल आहे जे आम्ही बुक केलं होतं आणि जिथे आम्ही राहणार होतो 4 दिवस. तर हॉटेल खूपच सुंदर होतं आणि याचा व्ह्यू हॉटेलमधनं जो बाहेर आम्ही जो रूम बुक केला होता त्यातला जो व्ह्यू होता तोही खूप अप्रतिम व्ह्यू होता. आणि हॉटेल पण खूप मस्त होतं. कोस्ता ऍडीजेमध्ये असेच सगळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत जे समुद्रालगत आहेत सगळे. तर आता आपण तो व्ह्यू बघूया. तर हा आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू होता, खूप सुंदर व्ह्यू होता. अगदी समुद्रांच्या लाटांचा आवाज येत होता आणि आजूबाजूला शॉप्स होते, रेस्टॉरंट्स वगैरे होते सगळे. तुम्ही बघू शकता ते आजूबाजूला सगळे रिसॉर्ट्स वगैरे आहेत. आणि सकाळचा व्ह्यू पण खूप सुंदर होता. आता मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते. तर हा होता सकाळचा व्ह्यू. पूर्ण पाम ट्रीज दिसत होते आणि समुद्र दिसत होता. बाल्कनीत बसूनच खूप सुंदर वाटत होतं. तर आमचा हा पहिला ट्रिपचा दिवस होता. तर पहिल्या दिवशी आम्ही सांताक्रूज सिटीमध्ये जात होतो. कोस्ता ऍडीजेवरून सांताक्रूज हे 78 किलोमीटर डिस्टन्स होतं, त्यामुळे आम्ही बसने आम्हाला एक तास लागणार होता. तर सांताक्रूज ही सिटी पोर्ट सिटी आहे आणि त्यामुळे आम्ही बसने जात होतो. बसमधला हा व्ह्यू आहे. तर बसमधनं उतरल्याबरोबरच 5 मिनिटाच्या अंतरावर हे सगळ्यात मेन लोकेशन आहे सांताक्रूज सिटीचं, मेन टुरिस्ट प्लेस आहे. तर याला ऑडिटोरियो दे टेनरिफ म्हणतात, म्हणजे हे टेनरिफचं ऑडिटोरियम आहे. स्पेनमधील सगळ्यात मोठं ऑडिटोरियम आहे हे. आणि हे एका सँटियागो कॅलट्रावा आर्किटेक्टने बनवलेलं आहे. तर हे 1997 मध्ये स्टार्ट केलं होतं आणि 2003 मध्ये हे बनवले, 2003 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालंय. तुम्ही जर बघणार तर याचा शेप असा शार्क मध्ये आहे, शार्क आकारात बनवलेला आहे हे. आणि त्याच्या आजूबाजूला हे जे लोकेशन्स होते, आणि तुम्हाला इथून तुम्ही हे जे 2 बिल्डिंग्स बघतायत मोठ्या, या ट्विन टॉवर्स आहेत. या रेसिडेंटल आणि टॉलेस्ट बिल्डिंग आहे टेनरिफच्या, ज्या 2 मागे आहेत त्या. आणि हे आजूबाजूचं तिथलं व्ह्यू होतं. सगळीकडेच तुम्हाला पाम ट्रीज दिसतील. तर हे होतं सेकंड प्लेस. या प्लेसचं नाव होतं प्लाझा दि स्पेना. हे सिटी सेंटरमध्ये एक स्क्वेअर फीटमध्ये त्यांनी बनवलेला होता. हा तलाव होता, हा जास्त खोल तलाव नव्हता, लहान मुलं खेळू शकतील असं सेफ त्यांनी बनवलेलं आहे. आणि आजूबाजूला खूप साऱ्या बिल्डिंग्स होत्या. तर इथे हे असे चर्च वगैरे होते आणि इथे खूप साऱ्या अशा ज्या मूर्ती होत्या या त्यांनी जे टेनरिफचे जे रहिवासी होते त्यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या होत्या. तर खूप सुंदर वाटत होतं हे. आणि हे जे फाउंटन होतं हे असं लार्ज फाउंटन त्यांनी लावलं होतं. तर ट्रामने आम्ही ला लगुना व्हिलेज बघायला निघालो. तर ट्राम मधून आम्हाला सिटी दिसत होती सांताक्रूज. आणि जे हे ला लगुना व्हिलेज होतं हे पण सांताक्रूज मधलं खूप सुंदर व्हिलेज असं ऐकलं होतं, म्हणून आम्ही ते बघायला गेलो. आणि आम्ही मग नंतर स्टॉपवर उतरलो आणि मग पुढे बघायला सुरुवात केली. तर उतरल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही ज्या स्ट्रीट्स होत्या त्या एक्सप्लोअर केल्या. इथे ह्या स्ट्रीट खूप फेमस आहेत, अशा नॅरो स्ट्रीट होत्या. आणि तुम्ही बिल्डिंग्स पण बघू शकतात असे जे एकसारखे कलर दिलेले आहेत,
ह्या खूप जुन्या बिल्डिंग होत्या, त्या त्यांनी चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवलेल्या आहेत. आणि असे शॉप्स वगैरे होते सगळे, असे जे कपड्यांचे वगैरे, रेस्टॉरंट्स वगैरे. आणि आम्ही ख्रिसमस मध्ये गेलो होतो, त्यामुळे विलेज मध्ये ही बऱ्यापैकी लाइटिंग होती, रात्री नक्कीच छान दिसत असेल. नंतर आम्ही चर्च वगैरे बघायला स्टार्ट केले, तिथले जे चर्च वगैरे होते ते. हा ओल्ड टाउन हॉल होता, तिथे हे जे चर्च होते ते आम्ही बघितले. हे अगदी 17व्या शतकातले चर्च होते, जे त्यांनी खूप छान अगदी मेंटेन करून ठेवलेलं आहे. आणि खूप जुन्या बिल्डिंग्स होते इथे ओल्ड टाउन हॉलमध्ये, आजूबाजूला सगळे रेस्टॉरंट्स वगैरे होते, खूप हिस्टॉरिकल गोष्टी होत्या इथे. हे पण एक चर्च होतं. आणि तुम्ही बघू शकता किती सारे पाम ट्रीज होते, हे पण एक ओल्ड टाउन मधलंच टुरिस्ट प्लेस होतं. इथे पण आजूबाजूला सगळे रेस्टॉरंट्स वगैरे होते. आणि ख्रिसमसच्या दिवसांमध्ये गेलो होतो, त्यामुळे सगळीकडे लाइटिंग लावलेली होती. आणि खूप शांत आणि सुंदर विलेज होतं हे. या विलेजमध्ये बरेच पार्क्स पण होते, ते पण आम्ही बघितले. आणि तुम्ही बघू शकता अगदी एका लाईनीत किती पाम ट्रीज लावलेले आहे, खूप सुंदर वाटत होतं हे. येताना आम्हाला इव्हिनिंग झाली होती, मग आम्ही सांताक्रूज सिटीमध्ये सगळीकडे लाइटिंग लावलेली होती ख्रिसमसमध्ये, तर आम्ही ती पूर्ण लाइटिंग बघितली आणि खूप मस्त वाटत होतं. शहर खूप सुंदर दिसत होतं आणि खूप सारे फोटोज वगैरे काढले इथे सिटीमध्ये, खूप छान वाटत होतं. आणि आता मी एक स्पेशल सांताक्रूज ख्रिसमस लाइटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात. आणि असे वेगवेगळे स्टॅच्यूज ठेवलेले होते त्यांनी, तिथे जाऊन सगळे आम्ही फोटो वगैरे काढले. आम्ही रिटर्न कोस्ताडीजी सिटीमध्ये रिटर्न झालो. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आमची सीएम पार्क पासून. सीएम पार्क हा वॉटर पार्क होता आणि खूपच छान दिवस होता, आणि आपल्याला पूर्ण एक दिवस स्पेंड करता येईल असा वॉटर पार्क होता. इथे 20+ राईड्स होत्या आणि लहान मुलांसाठी पण खूप काही राईड्स होत्या वेगवेगळ्या, आणि खूप सुंदर पार्क होता. इथे पूर्ण एक दिवस आम्ही फुल एन्जॉय केला. काही काही बीचेस होते, कोको बीच वगैरे, त्यांनी छान एक 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाण्याचं मेंटेन करून ठेवतात. आणि हा जो वॉटर पार्क आहे हा पूर्ण म्हणजे वर्षभर नेहमी चालू असतो. आणि खूप छान होतं, मज्जा केली खूप सारी. आणि याच्या ज्या डिफरंट डिफरंट राईड्स होत्या त्याचे मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर सीएम पार्क म्हणून, तर तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि जी एक जबरदस्त राईड होती, तर या राईडचं नाव होतं टावर ऑफ पॉवर. आणि हे जे तुम्ही बघता हे 28 मीटर लॉंग होतं, खूपच जबरदस्त राईड होती ही. डायरेक्ट आपण तिथून डायरेक्ट खाली येतो आणि खूपच मस्त राईड होती ही. आता पूर्ण दिवस तिथे सीएम पार्क मध्ये स्पेंड केल्यानंतर आम्ही रिटर्न झालो. तर ही यांची सीएम पार्कची बस होती, ती फ्री मध्ये आपल्याला हवे त्या लोकेशनवर सोडत होती. तर आम्ही या बसने प्लास दे अमेरिका तिथे गेलो, कारण की तिथे आम्हाला सनसेट बघायचा होता. तर आम्ही हे प्लास दे अमेरिकाला आलो आणि तिथला सनसेट बघितला, खूपच सुंदर व्ह्यू होता हा. अरे फोटोग्राफर हा व्ह्यू कॅप्चर करत होते. आजूबाजूला सगळे रिसॉर्ट्स वगैरे आहेत तिथे, मी जसं तुम्हाला म्हटली कोस्टा एडिजे आणि प्लास दे लास अमेरिका, ह्या दोन सिटी ह्या पूर्ण टुरिस्टसाठी खूप फेमस सिटीज आहेत. तर हे प्लास दे लास अमेरिकाचं मेन अट्रॅक्शन आहे. या टुरिस्ट प्लेसला गोल्डन मिले असंही म्हटलं जातं. आणि लास अमेरिकाचं यांनी त्यानुसार ती सिटी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे छान लाइटिंग लावलेली होती, साईडला असे सगळे पाम ट्रीज होते स्ट्रीटने, आणि ख्रिसमस ट्री होता, हे फाउंटन्स होते, आणि हे जे वर आहेत हे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे होते, खूप सारे शॉपिंग मॉल्स होते खाली. पण सुंदर छान दिसत होतं हे सगळं लोकेशन. तर तिसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यात फेमस जे टेनरीचं मेन अट्रॅक्शन आहे टेडे दे नॅशनल पार्क, ते बघण्यासाठी गेलो होतो. हे जे लोकेशन आहे ते मध्ये सगळ्यात जास्त व्हिजिट केलं जाणारं लोकेशन आहे. आणि हे इथे म्हणजे ज्वलंत ज्वालामुखी अजूनही थोड्या प्रमाणात आहे, म्हणून हे खूप सगळ्यात फेमस लोकेशन आहे. तर तुम्हाला माहित असेल एक मोनालो आणि मोनाकी जे US मध्ये ज्वालामुखी झाले होते, त्याच्यानंतर जे जगामधील हे तिसरं आहे जे टेडे दे नॅशनल, तिथे ज्वलंत ज्वालामुखी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे शिखर आहे हे 3,700
18 मीटर उंच आहे आणि स्पेन मधील सगळ्यात उंच शिखर आहे हे. आणि इथे अजूनही या शिखराच्या वरच्या टोक्याला अजूनही थोड्या प्रमाणात असा ज्वालामुखी चा उद्रेक, म्हणजे ज्वालामुखीचा असा धूर निघताना दिसतो आहे. पण आम्ही तिथे त्या टोकापर्यंत गेलेलो नाही, कारण की तिथे जाण्यासाठी परमिशन घ्यावी लागते. फ्री आहे ते, पण तिथे जाण्यासाठी आपल्याला अगोदर परमिशन घ्यावी लागते आणि मगच जाता येतो. आम्ही ऍक्च्युली आम्ही आमचं अती वेळेवर ठरलेली ट्रीप होती, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. पण तिथे जाण्यासाठी केबल कार आहे, केबल कारने जाऊ शकतो. आणि तुम्ही तिथे खूप ट्रॅकिंगही करू शकतात, सगळे ट्रॅकिंगचे प्लेसेस होते. नंतर हे एक म्युझियम होतं, तिथे त्यांनी दाखवलेलं आहे की कसा हा ज्वालामुखी झाला होता टेनरिफमध्ये. आणि तिथे तुम्ही बघू शकता याची जी माती आहे ही खूप अशी काळी आहे, कारण की यांनी हे अजूनही तशीच ठेवलेली आहे. आणि ह्या मातीत ते झाडं लावण्याचा प्रयत्न करतायत. इथे त्यांनी 168 प्लांट, जे स्पायसेस असतात, जे मसाला वगैरे असतो, हे लोक वेगवेगळे मसाले वापरतात, तर ते जगवण्याचा प्रयत्न करतायत. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे हे या ज्वालामुखीच्या मातीमध्ये एवढ्या कठीण पर्यावरणातही ते झाडे स्वतःला जुळवून घेत आहेत. आणि एवढा प्रखर सूर्यप्रकाश असतो तिथे, ओलावा नसतो, तरी त्यांनी 168 झाडे तिथे जगवलेली आहे. आणि ते खूप काळजी घेत आहेत पर्यावरणाची, म्हणून त्यांनी हे. आणि तुम्हाला माहिती आहे या लोकेशनवर खूप सारे पिक्चरचे शूटिंग्स ही झालेले आहे, खूप फेमस आहे. याचंही मी एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला दिसेल की ते हा ज्वालामुखी कसा झाला होता वगैरे, त्याची त्यांनी म्युझियम मध्ये स्टोरी दाखवलेली आहे. तर तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. आणि हा असा आमचा तिसरा दिवस होता, इथे पण पूर्ण एक दिवस स्पेंड करता येईल असं हे आहे प्लेस. आणि इथे कोरफड सगळ्यात जास्त लावल्या गेली आहे, मी जसं म्हणते की इथे स्पायसेस ते जगवण्याचा प्रयत्न करतायत या मातीमध्ये. तिची सॉइल ही बघू शकता अशी काळी माती आहे सगळी. कोस्टा एडिजीच्या बीचेस पासून आम्ही चौथ्या दिवसाची सुरुवात केली. चौथ्या दिवसाला कोस्टा एडिजे आणि प्लास दिलास अमेरिकामध्ये जेवढे पण बीचेस होते त्या बीचेस आम्ही बघितले. आणि आम्ही त्या दिवशी जास्त कुठे फिरलो नाही, काही काही बीचेसवर जाऊन एन्जॉय केला फक्त. आणि खूप सुंदर सुंदर लोकेशन होते, त्यातलं हे एक लोकेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. रात्रीची रिटर्नच्या फ्लाईटने फ्रान्सला रिटर्न झालो. असा आमचा चौथा दिवस पूर्ण होता. आणि तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता तुम्ही मला हे सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी.